बीसी वासियों के बस स्टैंड का सपना अब जल्द ही साकार होने जा रहा है, जिसके तहत वन विभाग की टीम ने किस कार्रवाई को अंजाम दिया, देखते हैं यह खबर। बीसी वासियों का बस स्टैंड का सपना अब जल्दी पूरा होने वाला है। बस स्टैंड के लिए आरक्षित वन विभाग की जगह का सार्वजनिक बांधकाम विभाग को हस्तांतरण करने की प्रक्रिया शुरू हो गई है। शुक्रवार को बीसी वन परिक्षेत्र अधिकारी सतीश औतकर द्वारा वन जमीन पर अतिक्रमण कर व्यवसाय करने वालों को 24 घंटे के अंदर अतिक्रमण हटाने का नोटिस दिया गया था। आज शनिवार को कुछ अतिक्रमणकारियों ने अपना अतिक्रमण खुद ही निकालना शुरू किया। कुछ अतिक्रमण वन विभाग द्वारा जेसीबी लगाकर हटाया गया। 3-4 अतिक्रमण धारकों को सोमवार तक का समय दिया गया है। वहीं इसके संबंध में वन विभाग द्वारा विस्तार पूर्वक जानकारी दी गई। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि बीसी से राजेंद्र जाधव की रिपोर्ट। मौजा बीसी येथील गावाकरिता बस स्टँड तयार करण्याची लोकांची फार पूर्वीपासूनची एक मागणी होती। त्या अनुषंगाने वन विभागाकडून गट क्रमांक 374.95 हेक्टर तर ह्या जागेचा त्यांनी प्रस्ताव दिलेला होता। तो प्रस्ताव वनसंवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत वन विभागास प्राप्त झाला। त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून स्टेज 1 ची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आणि ह्या ठिकाणी लोकाभिमुख काम असल्याने इथे बस स्टँडसाठी लेआउट देऊन बस स्टँडची निर्मिती करण्यासाठी आपल्याला ही जागा मोकळी करायची होती। इथे बऱ्याच वर्षापासून लोकांनी अतिक्रमण करून काही हॉटेल्स आहेत, पंतप्रे आहे, दुकानं आहे, गॅरेज आणि काही गॅरेज आहे, परत काही स्टोअर्स आहेत। तर असे त्यांनी आपल्या उपजीविकेसाठी ते दुकानं थाटलेली होती, परंतु बस स्टँडसाठी जागा मोकळी करणं तेवढंच महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली आणि नोटीस देऊन आपली ही कारवाई पूर्ण करीत आहोत। आता ही जागा मोकळी झाल्यानंतर ही PWD नागभीड उपविभाग यांना आम्ही हँडओव्हर करू आणि त्यानंतर बस स्टँड निर्मितीचं काम सुरू होईल। बस्सी गावासाठी क्रमांक 74 0.75 हा हेक्टर जागा बसस्थानकासाठी मंजूर झालेली आहे। तर त्याच जागेवर वनविभागात जागेवर अतिक्रमित जागा होती, काही पाणथेले टपरे आहेत, ते शांततेने हटवून अतिक्रमाची कारवाई पूर्ण करण्यात आली आणि बाकीची जी काय अतिक्रमण झाली जागा हटवून ती जागा PWDच्या पुढील कामासाठी देण्यात आली।